कारल्याची भाजी म्हटलं की अनेक लोक नाक मुरडतात. कारल्याची भाजी कडू लागत असल्याने लोकांची ती नावडती असते, पण कारले हे शरीरासाठी गुणकारी आहे. शुगर लेवल कंट्रोल ठेवण्यास ते मदत करतात. कारल्याची भाजी चविष्ट आणि कडू होणार नाही यासाठी ती कशी बनवायची ते आज आपण जाणून घेणार आहोत. माझं नाव अश्विनी कुरवाडे आहे. मी तुम्हाला कारल्याची भाजी कशी बनवते ते सांगणार आहे. हा कांदा, शेंगदाणे, साखर, तेल, जिरं, तिखट मीठ. कारले बारीक चिरल्यानंतर मिठाच्या पानात त्यांना ठेवून द्यायचे. आपण कढईमध्ये तेल टाकून घेतले. आता कढईमध्ये आपण कांदा घालून घेऊया. आता त्यात थोडेसे जिरे टाकूया. आता कांदा हलका लाल होईपर्यंत परतून घ्यायचा. आता कांदा थोडा शिजत आलेला. आता यात आपण कारले टाकून घेऊ. आता हे परतून घेऊया. कारले आणि कांदे शिजत पर्यंत आपल्याला हे असंच परतत राहायचं. आता 15 ते 20 मिनिटांनंतर आपले कांदे आणि कारले शिजले आहे. त्यात आपण तिखट मीठ घालू. तिखट मीठ 5 मिनिट शिजल्यानंतर त्यात साखर घालू. साखरेला पाणी सुटेपर्यंत छान शिजू द्यायचं आहे. आता त्यात शेंगदाणे घालून 5 मिनिट भाजी शिजू द्यायची आहे. आता आपली भाजी तयार झाली आहे. ही भाजी तुम्ही वरण भात आणि चपाती सोबत खाऊ शकता. त्यासोबत खूप टेस्टी लागते. चविष्ट आणि चटपटीत अशी कारल्याची भाजी कशी बनवायची ते आज आपण जाणून घेतले. या पद्धतीने केलेली कारल्याची भाजी कडू होत नाही. प्रत्येक जण आवडीने खाईल अशी ही भाजी बनते. अशाच नवनवीन रेसिपी करिता पाहत रहा लोकल 18 प्रगती बहुरूपी. लोकल 18 अमरावती.